सत्ता अकरावी विषय इतिहास या इतिहास विषयातलं पहिलं प्रकरण आद्य शेतकरी हे प्रकरण पाठीमागच्या तासापासून आपण शिकवायला सुरुवात केलेली आहे या प्रकरणामध्ये असणारे जे सहा वेगवेगळे उपघटक त्या सहा वेगवेगळ्या उपघटकांचा अभ्यास आपण पाठीमागच्या तासापासून काय करतोय करतोय त्यातला पहिला आणि दुसरा उपघटक नद्याकाळची संस्कृती शेतीची सुरुवात आणि कृषी उत्पादन हे आपलं शिकवून झालेलं आजच्या तासाला आपण तिसरा नवीन उपघटक शिकवायला सुरुवात करतो आहे आणि त्या उपघटकाचं नाव आहे भारतातील आद्य शेतकरी हे नवीन उपघटक आजच्या तासापासून आपण काय करतोय शिकवायला सुरुवात करतो आहे बघा नवाश्मयुगामध्ये शेतीला सुरुवात झाली हे आपण बघितलेलं आहे शेतीला सुरुवात झाल्यामुळं काय झालं नीम भटकं आणि नी भटकं जीवन मानवाचं काय झालं स्थिर झालं आणि का, का साथीमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आपण काय केलं आहे पाठीमागा अभ्यासलेलं आहे मग नवाश्मयुगाची काय नवाश्मयुग म्हणजे काय किंवा नवाश्युग का कि म्हणायचं का बा का नवाश्मयुगच काय त्याला आपण नाव ठेवलं तर बघा प्रगतिहासिक कालखंडामध्ये प्रामुख्याने आश्मयुगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण नवाश्मयुग असं म्हणतो या कालखंडामध्ये प्रामुख्याने द नवीन धरतीचे दगडी हत्यारं आणि ती घडवण्याचं नवं तंत्रज्ञान यामुळे या, या काळाला नवाश्मयुग हे नाव मिळालं बघा पराश्मयुगाच्या कालखंडामध्ये जी ओबडधोबळ आणि वजनानं ज जास्त असणारी जी, जी दगडी हत्यारं कारण हत्यारं त्या कालखंडामध्ये प्रामुख्याने बनवायला सुरुवात झाली बघा त्याला आश्मयुग का म्हण नाव म्हणतात आश्म म्हणजे दगड दगडांचे युग असं म्हणतो हत्यार म्हणून दगडांचा वापर त्या कालखंडातला माणूस मनुष्य करत होता म्हणून त्याचा उल्लेख आपण काय म्हणतो आश्मयुग असं म्हणतो आश्मयुगाचा अभ्यास करत असताना त्याचंसुद्धा काय केलं आहे आपल्याला पराश्मयुग मध्यश्मयुग आणि नवाश्मयुग याच्यामध्ये विभागणी केलेली आपल्याला बघायला मिळते याच पराश्मयुगामध्ये जी ओबडदोबड मानवाने निर्माण केलेली हत्यारं नवाश्मयुगाच्या कालखंडामध्ये वजनानं हलकी आणि चपळ असणाऱ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयुक्त नव्हती म्हणून त्या हत्यारामध्ये बदल झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि वजनानं जड असणारी हत्यारं हळूहळू क काय झाली का धारधार झाली त्याची पाती काढायला सुरुवात केली गारगोटीसारख्या के दगडाचा वापर करून नका एवढी सूक्ष्मास्त्र बनवायला सुरुवात केली म्हणून त्याला आपण सूक्ष्मास्त्र वगैरे असं म्हणतो पाठीमागा अभ्यासलेलं आहे बघा म्हणून त्या कालखंडामध्ये नवाश्मयुग हे नाव मिळालं नवाश्मयुगाचं वैशिष्ट्य समजलं जाणारी हत्यारं म्हणजे गासून गुळगुळीत केलेली कुराडीची लांब पाती आणि बुटक्या आकाराची पाती आणि दगडी कडी या पात्यांना लाकडांचा दांडा बसवून त्याची अवजारे बनवली जातात दगडापासून निर्माण केलेली कुराड ही नवाश्मयुगाचं वैशिष्ट्य आहे ही कुराड लांब होती आणि बुटक्या आकाराची पाती प्रामुख्याने ही प पा, पा द बुटक्या आकाराची पाती लाकडी दांड्याला बसवून त्या कुऱ्हाडीचा वापर केला जायचा अवजार म्हणून त्याचा वापर केला जायचा मग ही अवजारे कशासाठी वापरली जायची झाडं तोडण्यासाठी असेल लाकडं तासून त्या त्यांना आकार देण्यासाठी वापरली जात होती या दगडी कुऱ्हाडीचा वापर प्रामुख्याने जी झाडं आहेत ती झाडं तोडण्यासाठी आणि ज्या अवबडधोबड जी लाकडं आहेत त्या लाकडांना आकार देण्यासाठी तासून आकार देण्यासाठी या अवजाराचा वापर नवाश्मयुगामध्ये केला जायचा स्थिर गाव वसवण्यासाठी आणि लागवडीसाठी जमीन उपलब्ध व्हावी म्हणून जंगलतोड करणं आवश्यक होतं एखादी ठिकाणी जर शेती करण्यासाठी पूर्वी पृथ्वीवरती मोठ्या प्रमाणामध्ये जंगल होती मग शेतीसाठी एखादाच ठिकाण निवडल्यानंतर त्या ठिकाणी असणारी वेगवेगळ्या प्रकारची झाडं तोडण्यासाठी या नवाशनवीन कुराडीचा वापर केला जायचा त्याचबरोबर जंगल त्याचबरोबर गाव वसाहती वसवण्यासाठी राहण्याच्या जागेसाठी जा रा जागा करण्यासाठीसुद्धा या कुऱ्हाडीचा वापर केलेला आपल्याला बघायला मिळतो मग पूर्वीचा शेतकरी हा स्थलांतरित शेती करायचा एखाद्या ठिकाणाची चे शेती म्हणून निवड केल्यानंतर दोन ते तीन चार वर्षं त्या जमिनीतून पीक घेतलं जायचं आणि ज्यावेळी त्या जमिनीची सुपीकता कमी व्हायची त्यावेळेस दुसरा एखाद्या ठिकाण निवडून तिथली झाडं वगैरे तोडण्यासाठी या प्रकारच्या दगडी हा अवजाराचा वापर केलेला आपल्याला नवाश्मयुगामध्ये बघायला मिळतो त्यासाठी ही नवीन धर्तीची अवजारं उपयोगी ठरत होती कारण झाडं एखाद्या ठिकाणी ज जमीन लागवडयोग करत असताना ते जमिनीतला असणारी वेगवेगळी झाडं तोडण्यासाठी या अवजाराचा वापर केला जायचा म्हणून या नवाश्मयुगामध्ये प्रामुख्याने मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावरती वेगवेगळ्या प्रकारचे अवजार निर्मिती करायला सुरुवात केली बघा भारताचा जर विचार करायचा गेला तर भारतीय उपखंडातील आद्य शेतकऱ्यांचे म्हणजेच नवाश्मयुगीन वसाहतीमध्ये इसवी सणापूर्वी सात हजाराच्या सुमारास अस्तित्वात आलेल्या मेहेरगड या स्थळाचं विशेष महत्त्व आहे बघा प्राचीन अवशेषांच्या आधारे विशिष्ट ठिकाणी नवाश्मिगीन गाव असा कधी स्थापन झाल्या हे उपलब्ध पुराव्याच्या आधारे आपण काय करत असतो सांगत असतो भारतीय उपखंडामध्ये सुद्धा जवळजवळ इसवी पूर्व सात हजाराच्या सुमारास ज्या महेरगड्या या ठिकाणी उत्खनन केलं त्या उत्खनन केलेल्या ठिकाणांचं काय विशेष महत्त्व आहे बघा हे आपण पाहिलं आहे बारली आणि गव्हाचं पीक ते येथील लोक घेत होती कोणते पीक घ्यायचे शेतकरी बारली आणि गव्हाचं पीक उत्खननामध्ये सापडलेल्या पिकांच्या अवशेषांच्या आधारे आपण एक निष्कर्ष काढतो की त्या कालखंडाचा शेतकरी बारली आणि गव्हाचं पीक घेत असत बघा या सुमारास गंगेच्या खोऱ्यामध्ये भारतातली सगळ्यात लांब असणारी गंगा नदी जवळजवळ दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर एवढी काय ती लांब आहे आणि उत्तर भारतामध्ये गंगेनं आणलेल्या गाळापासून तयार झालेलं उत्तर भारतीय मैदान आहे हे याचा अभ्यास तुम्ही भूगोल या विषयामध्ये करताच या गंगेच्या मैदानामध्ये अस्तित्वात आलेली एक नवाश्मयोगीन गाव वसाहत होती तिचे अवशेष जिथे सापडले त्या स्थळाचं नाव आहे लहुरा देव हे स्थळ कुठे आहे तर उत्तर प्रदेशमध्ये संत कबीरनगर जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे कारण ब आपण अभ्यासलेलं आहे प्राचीन नदीच्या खोऱ्यामध्ये मानवी संस्कृतीचा उदय झाला का झाला काय कारण आहे बाबा नद्यांच्याच खोऱ्यामध्ये या संस्कृती किंवा गाव वसाहती स्थिर होऊन पुढे नागरी संस्कृतीमध्ये याचं रूपांतर होण्या पाठीमागचं कारण काय तर, का तर नद्यांची खोरं ही बारमा आहेत हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या ह्या नद्या उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळल्यामुळे आणि पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यामुळे नद्यांना बारमाही पाणी असतो पुर आल्यामुळं नद्यांनी आणलेला गाळ दोन्ही काटावरती काय होतो साचतो साचल्यामुळे विस्तीर्ण अशी सुपीक गाळाची मैदानं तयार होतात आणि ही गाळाची मैदानं शेतीसाठी उपयुक्त असतात आणि शेतीसाठी अनुकूल वातावरण या नद्यांच्या मैदानामध्ये असल्यामुळं बहुतांश नद्यातल्या ज्या संस्कृती आपण अभ्यासल्या या नद्यांच्या काठी वसलेल्या आपल्याला बघायला मिळतात आणि हेच गंगेच्या काठी प्रामुख्याने लहोरा देव हे ठिकाण उत्तर प्रदेश प्रदेशमधल्या कबीरदास या जिल्ह्यामध्ये काय केलं उत्खनन आपण करून केलेलं आहे आणि त्या ज ठिकाणी नामाश्मयुगीन स्थळे सापडलेले आपल्याला अवशेष सापडलेले आपल्याला बघायला मिळतात मग यातील शेतकरी कोणती शेती करत होते तर भात शेती करत होते उत्खननामध्ये सापडलेल्या भातांच्या अवशेषावरून त्या काळातील शेतकरी भात शेती करत होते आपल्याला समजतं मग हे झालं त्याचबरोबर महाराष्ट्रातील मध्यश्मीयुगीन माणूस सनापूर्वी साधारण दहा हजार ते चार हजार या कालखंडामध्ये गुहामध्ये शैल्याश्रयाच्या म्हणजे लॉक शेल्टरच्या आश्रयाने राहत होता पूर्वी मनुष्य काय करत होता महाराष्ट्रामध्ये गुहेमध्ये राहत होता जे नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुवा, गुहा आहेत त्या गुह गुह्याचा वापर म मनुष्य काय करायचा राहण्यासाठी करत होता हा कालखंड कधीचा आहे साधारणपणे इसवी सन पूर्व दहा हजार ते चार हजार या वर्षापूर्वीचा हा कालखंड आहे आणि महाराष्ट्रातील त्या कालखंडातील लोक मानव गुहेमध्ये राहत असलेले आपल्याला बघायला मिळते नद्यांच्या काठावर वावरत नद्यांच्या काठावर वावरत होता गारगोटीच्या दगडाची सूक्ष्मास्त्रे बनवत होता बघा गारगा सुषमास्त्री बनवण्यासाठी गारगुटी या दगडाचा वापर केला जायचास छोट्याशा अका नकाच्या आकाराची सूष्मा लहान आकाराची हत्यारं प्रामुख्याने शिकारीसाठी असेल मासेमारीसाठी असेल या हत्यारांचा वापर त्या कालखंडाचा मानव करत होता बघा परंतु महाराष्ट्रामध्ये पूर्णतः नवाश्मयुगीन स्वरूपाची स्थळे मिळालेली नाहीत महाराष्ट्रामध्ये उत्खनन केलेली जी स्थळे आहेत ते नवाश्मयुगीन नाहीत किंवा पूर्ण प्रकारचे नवाश्मयुगीन नाहीत आणि कोणत्याही प्रकारच्या नवाश्मयुगीन स्थळांचा उत्खनन आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळत नाही किंवा पूर्णतः स्वरूपाची स्थळे मिळालेली नाहीत महाराष्ट्रातल्या आद्य शेतकऱ्यांच्या गाव वसाहती ताम्रपाषाणयुगीन होत्या बघा प्रत्येक युगाला वापरणाऱ्या धातूच्या नावावर नावं पडलेत बघा आश्म म्हणजे काय दगडाचा वापर त्या युगामध्ये लोक हत्यारासाठी करत होता म्हणून त्याला आपण आश्मयुग असं म्हणतो तांब्याचा वापर प्रामुख्याने वेगवेगळ्या अवजारासाठी असेल किंवा अभूषण आभूषणासाठी करत होता म्हणून त्याला ताम्रपाषाणयुग असं म्हणतो पाषाणयुग असेल महापाषाणयुग असेल अशी त्या त्या कालखंडामध्ये वापरण्यात येणाऱ्या वा धातूंच्या आधारे त्या काळांना नावं पडलेली आपल्याला इतिहासामध्ये आपण अभ्यासतो आहे मग महाराष्ट्रामध्ये आद्य शेतकऱ्याचा काळ कुठला आहे तर ताम्रपाषाणयुगीन हा महाराष्ट्रातल्या आद्य शेतकरीचा काळ असलेला आपल्याला बघायला मिळतो मग पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये पुणे जिल्हा आहे ना त्या जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यामध्ये इनामगाव हे युगीन शेतकऱ्याच्या गाव वसाहतीचं अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे पुणे जिल्ह्यामध्ये जे शिरूर तालुका आहे त्या शिरूर तालुक्यामध्ये इमानगाव या ठिकाणी काय केले उत्खनन केले उत्खनन केल्यानंतर त्या ठिकाणी सापडलेले जे अवशेष आहेत त्या अवशेषाच्या आधारे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने तांब्र पाषाणयुगीन कालखंडामध्ये मानुष्य काय करायला शेती करायला सुरुवात झाली आणि तिथं गाव असा ते स्थिर झालेल्या सापडलेल्या अवशेषांच्या आधारे काय करतो आपण सांगतो चित्र दाखवले बघा त्या चित्रामध्ये तुम्हाला तिथे अवशेष बघायला